सतत पडत असलेल्या पावसामुळे दापोली तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाणी शिरलं होतं। जालगावमध्ये देखील लोकांच्या घरांमध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी आलं होतं। या दृश्यांमध्ये तुम्ही पाण्याची रेघ पाहू शकता। या पुरामुळे अनेकांच्या अन्नधान्याची नासाडी झाली आहे। जालगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत पूर सदृश्य परिस्थिती का निर्माण झाली याबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात गेलो। उपसरपंचांनी याबद्दलची माहिती दिली। काल रात्रीपासून जालगावमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे भरपूरसं पाणी जालगावमध्ये आहे। जालगावमध्ये समर्थनगर, मित्रनगर, विद्यानगर आणि भाटकर हॉस्पिटलचं काही भाग हे काल रात्रीपासून पाण्यामध्ये होतं। साधारण माणसांच्या खांद्याएवढं पाणी भरलेलं होतं आणि ह्या पाण्यामध्ये लोक घरातना प्रत्येकाच्या घरात पाणी गेलेलं असताना आज जालगाव ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य हे सगळे एकत्र येऊन आम्ही काल रात्रीच 3 वाजेपर्यंत आपण सगळ्या माणसांना घरातून त्यांच्या टेरेसवर किंवा काही जागे मोकळ्या जागेत आपण शिफ्ट केलेलं आहे आणि ती लोकं आता सुरक्षित आहेत। गावातील परे उथळ झाल्यामुळे अशी परिस्थिती ओढवली आहे अशा पद्धतीचे आरोप काही ग्रामस्थांनी केले, पण ग्रामपंचायतीनं या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे। कुठेही असं पऱ्यांचं उतळपणा किंवा पळ्यांमध्ये काही अडकले असं काही झालेलं नाही आहे। पाऊसच तेवढा पडला असल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि ह्यामुळे पाण्याचा जो प्रवाह होता तो जास्त झाल्यामुळे नदी जी आहे आमच्या परे आहे ते उलटून बाजूच्या भागातनं आले आणि त्यामुळे पाण्याची प्रवाह वाढलेला आहे। कुठच्याही प्रकारचा अडथळा नाही आहे। आज सकाळपासून 1-2 टीम करून ह्याच विषयासाठी आपण सगळीकडे पाणी केलेली आणि ह्या पाणीमध्ये कुठेही पाणी अडलेलं नाही। आम्ही लोकांच्या सोबत आहोत, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया सरपंचांनी सुद्धा दिली आहे। या प्रसंगातूनही आपण नक्की बाहेर पडू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। मुश्ताक खान, माय कोकण, जालगाव। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।